ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर पाहूया बातमी एका वाक्यात. केरळचे मुख्यमंत्री पिनराय विजयन यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला, भेटीमागचं कारण स्पष्ट. एनएचएआयच्या अध्यक्षपदी संतोष कुमार यादव यांची नियुक्ती. सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखनं केलेली पोस्ट चर्चेत, रितेशनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं. अमेरिकेत बॉम्ब वादळाचं तांडव, पारा उणे 45 सेल्सिअसवर. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये हलकी बर्फवृष्टी, किमान तापमान 6 डिग्री सेल्सिअसवर. दक्षिण कोरियामध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे पहिला मृत्यू. कर्ज घोटाळा प्रकरणात कोचर दाम्पत्याला तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. स्मार्टफोनसाठी टाइप सी चार्जिंग पोर्टचा वापर करण्याचा भारत सरकारचा मोठा निर्णय. मधुरा देशपांडेचा 3 वर्षानंतर मालिका विश्वास कमबॅक, स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या शुभविवाह मध्ये साकारणार भूमिका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.